नमस्कार शेतकरी बंधूंनो, सुरुवातीलाच बातमी येते पावसाची, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। तर शेतकरी बंधूंनो, पुढील दोनच दिवसात मान्सून कोकणात दाखल होण्याची दाट शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे। त्याचबरोबर राज्यामध्ये पूर्व मोसमी पावसाला पोषक असे वातावरण तयार झाल्यामुळे राज्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी मोसमीपूर्व पावसाने हजेरी लावलेली आहे। तसेच शेतकरी बंधूंनो, आता बघूया की आज आणि उद्या कोणकोणत्या ठिकाणी पाऊस पडणार आहे। त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेले लाल कलरचे सबस्क्राइब बटन दाबून आपले चॅनल नक्की सबस्क्राइब करा, कारण अशाच प्रकारचे शेतीविषयीचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला लगेच मिळतील। तर शेतकरी बंधूंनो, आज कोकणामधील ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड तसेच मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी आणि मराठवाड्यातील परभणी, नांदेड, हिंगोली, लातूर आणि तसेच महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची दाट शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे। तसेच शेतकरी बंधूंनो, आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण असणार आहे, तर यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी आपापली शेतीची राहिलेली उर्वरित कामे लवकर आटपून घ्यावीत। तसेच शेतकरी बंधूंनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा, कारण रोजच्या हवामान ताज्या अपडेट तुम्हाला लगेच पाहायला मिळतील। भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय जवान जय किसान।